नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास 23वा पाठ वय जसजसे वाढतेचा स्वाध्याय अभ्यासूया। त्यामधील पहिला प्रश्न आहे गाळलेल्या जागा भरा। एक, घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला टिंबटिंब होतो। उत्तर, घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला आनंद होतो। दोन, नियमित टिंबटिंब केला तर त्याचा फायदा होतो। उत्तर, नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो। तीन, फुलांपासून टिंबटिंब तयार होतात। उत्तर, फुलांपासून फळे तयार होतात। प्रश्न दोन, बरोबर की चूक ते सांगा। एक, वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते। उत्तर आहे बरोबर। दोन, वयाच्या 70व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते। उत्तर, चूक। तीन, अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते। उत्तर, चूक। चार, मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात। उत्तर, बरोबर। प्रश्न दोन, थोडक्यात उत्तरे लिहा। एक, प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते। उत्तर, चांगल्या सवयी, चांगला आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टींनी प्रकृती उत्तम राहते। दोन, वनस्पतीला फुले कधी येऊ लागतात। उत्तर, वनस्पतीची योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात। तीन, वनस्पतीला नवीन नवीन पाने कधी फुटतात। उत्तर, बीजांकुरण झाल्यानंतर झाडाचे नवीन रोप मातीतले पाणी आणि पोषक पदार्थ घेऊन वाढू लागतात। ते पानांमध्ये अन्न तयार करतात। त्यानंतर वनस्पतींची जसजशी वाढ होते तसतशी नवीन पाने फुटतात।